नमस्कार, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती जोशी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जैविक विविधता ह्या शृंखलेतील आजचा शेवटचा भाग. आजच्या भागामध्ये मंडळी मी आपणासाठी घेऊन आले आहे जलचर प्राणी. जलचर प्राणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभा राहतो तो म्हणजे मासा. हो, आज आपण ह्या माशाबद्दलच बोलणार आहोत. मासा राहतो कुठे, काय खातो, तो स्थलांतरित का होत असतो, शत्रूपासून आपलं संरक्षण कसं करतो, हे सारं काही आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. माशांचं मुख्य वास्तव्य असतं ते गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात. खाऱ्या पाण्यातले मासे समुद्रात राहतात, गोड्या पाण्यातले मासे नदी किंवा तलावात राहतात. माशाच्या शरीराचा आकार साधारणतः लांबट असतो आणि दोन्ही बाजूनी निमुळता होत गेलेला असतो. डोकं, धड आणि शेपटी हे त्याच्या शरीराचे मुख्य तीन भाग असतात. पोहण्यासाठी कल्ले असतात, श्वसनक्रियेसाठी नाकपुडे असतात. पाण्यात जो ऑक्सिजन विरघळलेला असतो त्या नाकपुड्यांनी श्वसन घेत मासा तो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत असतो. माशाच्या अंगावरची त्वचा कधी कधी खूप बुळबुळीत असते, तर कधी कधी काही माशांच्या त्वचेवरती काटेरी अशी खवलं असतात. हे मासे समुद्रात जर का राहत असतील तर समुद्रातील मोठ्या खडकांच्या कपारीत किंवा प्रवाळ असतं मोठं मोठं, त्याच्यामध्ये आपलं घर त्यांनी तयार केलेलं असतं आणि तिथे राहत असतात. तर नदी किंवा तलावातले मासे नदीच्या किनारी जो चिखल असतो किंवा तलावाच्या किनारी जो चिखल असतो त्या चिखलामध्ये राहत असतात. तर काही मासे त्या नदीच्या शेजारी किंवा तलावाच्या शेजारी जे काही गवत असतं उगवलेलं त्याला गाद गवत म्हणतात, त्या गवतामध्ये आपलं घरटं तयार करून राहत असतात. त्याचबरोबर नदी तलावामध्ये जे काही खडक असतात त्या खडकांच्या कपारीमध्ये गोल गोटे असतात, त्या गोट्यांच्या चिमटीमध्ये हे मासे राहत असतात. ह्या माशांचं मुख्य अन्न म्हणजे पाण्यातील सूक्ष्मजीव आणि पाणवनस्पती. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मोठा मासा हा छोट्या माशाला खात असतो. त्यातल्या त्यात बोंबील हा मासा तर अतिशय खादाडू वृत्तीचा मासा. हा मासा त्याला जे काही मिळेल ते खात असतो. हा मासा इतका खादाड असतो की तो आपली स्वजात सुद्धा खात असतो, असा हा बोंबील मासा. ह्या माशांमध्ये सुद्धा जसे इतर प्राण्यांमध्ये काही वृत्ती आहेत त्याच पद्धतीने ह्या माशांमध्ये सुद्धा काही वृत्त्या आहेत. नरानरांमध्ये इथे संघर्ष होत असतो, नरमादी समागम होत असतं, प्रजनन काळ असतो, कधी कधी स्थलांतरित होत असतात, पिल्लांचं संगोपन करणं असतं, घरटं बांधणं असतं, ह्या साऱ्याच गोष्टी आज आपण इथे बघणार आहोत. काही मासे जे काही मासे असतात त्यांच्या माद्या अंडी घालतात, तर काही माशांच्या माद्या पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात. रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला की ह्या माशांचा समागमाचा काळ सुरू होतो आणि पावसाला सुरुवात झाली की तो यांचा काळ प्रजननाचा असतो. म्हणूनच ह्या काळामध्ये मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात घेऊन जात नाहीत आणि मच्छीमारीही करत नाहीत आणि ती करूही नये, कारण हा काळ हा माशांच्या पैदाशीचा काळ असतो. त्यामुळे त्या काळामध्ये मच्छीमारी करण्यास सरकारी बंधनसुद्धा आहे. त्याचबरोबर स्थलांतरित होणं हा सुद्धा माशाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो आपण पुढे बघणारच आहोत, त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, तुम्हाला सांगणारच आहे. काही मासे गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यामध्ये स्थलांतरित होत असतात, तर काही मासे खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात स्थलांतरित होत असतात. तर ते कशासाठी? तर कधी कधी अन्नार्जनासाठी, कधी कधी परिस्थितीतील बदल स्वीकारून आणि कधी कधी प्रजननासाठी. काही मासे एकेकटे राहतात. त्या एकेकट्या राहणाऱ्या मासांमध्ये जिताळा मासा असतो, गोडी वाम असते, तामसा मासा असतो,
तर काही मासे हे समूहाने एकत्रित राहत असतात, जसा रोहू मासा, कटला मासा, बांगडा मासा, त्याचबरोबर तारली मासा, हे सगळे मासे एकत्रितपणे राहत असतात. कारण एकतर शत्रूपासून आपलं संरक्षण, अन्नार्जन आणि प्रजनन ह्या साऱ्या गोष्टींसाठी म्हणून हे मासे थव्याच्या थव्याने, किंवा असे बघाल कधी तर का आपण पाहिलं नदीत वगैरे तर आपल्याला अख्खा असा थवाच्या थवा जाताना दिसतो ह्या माशांचा, ते मासे समूहानी एकत्रितरित्या राहत असतात. आता जसं मी म्हटलं की रिमझिम पाऊस पडायला लागला की हा त्यांचा समागमनाचा काळ असतो आणि पावसाळा हा प्रजननाचा काळ असतो. काही मासे जे काही आहेत त्यांची मादी अंडी देत असते. तर असेच वाघूर, मरळ किंवा दाडक्या हे मासे जे आहेत ते प्रजननाच्या काळामध्ये काय करतात तर तळ्याकाठी येतात आणि ह्या तळ्याकाठी जे गाद गवत असतं त्या गवताचं एक घरट तयार करतात. फुटबॉलाचा आकार कसा असतो तसं ते घरट तयार करतात. ते घरट खालून त्यांनी ते कातरलेलं असतं आणि मग मादी मासा त्यामध्ये अंडी घालते त्याच्यामध्ये. आणि एकावेळी ही मादी हजारोच्या संख्येने अंडी घालते आणि मग ती आपल्या शेपटीच्या पंख्याने त्या तिथे जी काही हवा असते ती थंड ठेवते आणि त्या अंड्यांचं रक्षण करत असते. पुढे काही दिवसांनी त्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. साधारणतः 4-5 दिवसांनीच त्याच्यातून पिल्लं बाहेर येतात आणि मग ही जी मादी असते ती ह्या पिल्लांना पाण्यामध्ये घेऊन जाते. त्यांच्या अन्नासाठी, त्यांना चरायसाठी म्हणून ती घेऊन जाते. पण ती जसा गुराखी आपल्या गुरांची राखण करत असतो त्या पद्धतीनेच ती आपल्या पिल्लांची राखण करत असते. जर का तिला काही धोका वाटला तिथे तर ती लगेच आपली सारीची सारी पिल्लं आपल्या कल्ल्यांमध्ये घेते आणि मग त्या जागेवरून दुसऱ्या जागेवरती त्या पिल्लांना ती कल्ल्यात घेऊन चालू लागते. जेव्हा तिला खात्री पडते की त्या दुसऱ्या जागेवरती तिला काहीही धोका नाही, तिच्या पिल्लांना काहीही धोका नाही, तेव्हा ती त्या अलगत कल्ले पुन्हा वरती करून आपली सगळी पिल्लं बाहेर काढते. तर काही मासे असतात हे प्रजननासाठी तलावामधून, म्हणजे तलावाच्या आतल्या बाजूने विरुद्ध प्रवाहाचं, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने डोंगर किंवा दरी, जंगल, जिथपर्यंत हा प्रवाह पुढे गेलेला आहे ते विरुद्ध दिशेने, म्हणजे त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या तिथपर्यंत हे मासे जातात. जाता जाता ह्या ज्या माद्या असतात त्या काही माद्या त्या नद्या किंवा नाले असतात तिथल्या ज्या काही पाणवनस्पती असतात त्याच्यावरती अंडी घालतात. पण काही एका ठराविक काळानंतर ह्या माद्या पुन्हा आपल्या जागी येतात, म्हणजे पुन्हा जिथे ज्या तलावात राहत असतात किंवा नदीत राहत असतात तिथे ह्या माद्या परत येतात. ती पिल्लंसुद्धा काही काळानंतर, त्यांचा जन्म झाल्यानंतर ती पिल्लंसुद्धा माघारी फिरत असतात. अशा पद्धतीने हे गोड्या पाण्यातल्या माशांचं प्रजनन असतं. पण जर का तुम्हाला अगदी नक्षत्र किंवा महिने ह्याच्या जर का ह्याच्यावरून सांगितलं तर जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा ह्यांचं प्रजनन सुरू होतं आणि जेव्हा ही पिल्लं बाहेर येतात ती बरोबर ती पिल्लं उत्तरा नक्षत्राच्या वेळी सुरू होतं त्यावेळी ही पिल्लं जिथे कुठे वाटेमध्ये जन्माला आलेली असतात ती पिल्लं पुन्हा सगळी पोहत वाहत आपल्या घराकडे, म्हणजे ज्या नदीत किंवा ज्या तलावामध्ये त्यांचे आईबाप राहतात म्हणूया तिथे ही पिल्लं परत येतात. म्हणूनच साधारणतः आषाढाच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त मासे मिळायला लागतात. आता आपण बोलूया ते एका वेगळ्या माशाबद्दल. तो मासा आहे सामन मासा. ह्या सामन माशाचा स्थलांतराचा जो काही काळ आहे किंवा स्थलांतराचा टप्पा आहे तो फारच चित्तथरारक आहे. हा सामन मासा पॅसिफिक महासागरामध्ये राहत असतो आणि त्या महासागरामध्ये हा मासा 4 वर्ष राहतो आणि 4 वर्षानंतर ह्या मासा आपला प्रवास सुरू करतो तो नदीच्या दिशेने.
हा मासा काय करतो की त्याचा प्रजननाचा काळ जसा जवळ येतो तसा तो समुद्रातून नदीच्या दिशेने स्थलांतर करायला सुरुवात करतो. असंख्य म्हणजे खूप मोठ्या संख्येने हे नर आणि मादी मासे निघतात. हे मासे वाटेत कुठेही काहीही खात नाहीत. उड्या मारत पोहत धरणा म्हणजे जी काही धरणं असतात त्या छोट्या छोट्या धरणांवरनं उड्या घेत आलेल्या अडचणींवरती मात करत आपलं उद्दिष्ट ते गाठतात. आणि त्यांच्या इष्टस्थळी जिथे त्यांना जायचं असेल त्या नदीमध्ये ते पोचल्यावरती त्या नदीच्या उथळ पाण्यात पण ते पाणी स्वच्छ आहे ना हे बघून आपलं तिथे घरटं तयार करतात. नर आणि मादी दोघं मिळून तिथे खड्डा आपल्या तोंडाच्या साह्याने खड्डा करतात. मग ह्या खड्ड्यामध्ये मादी अंडी घालते. मग मादीने अंडी घातल्यावरती नर आणि मादी तिथले जे छोटे छोटे गोटे असतात छोटे छोटे दगड असतात नदीतले त्याच्या साह्याने तो खड्डा बुजवतात. काही नर आणि मादी म्हणजे ह्या सामन माशाच्या जातीतील काही नर आणि मादी हा खड्डा बुजवल्यावरती म्हणजे त्यांचं इच्छित कार्य झाल्यावरती आपला प्राण तिथे सोडतात. तर काही मासे पुन्हा समुद्राच्या दिशेने स्थलांतरित होतात. आता इकडे काय होतं इथे त्यांनी हजारो हजारो म्हणजे अगदी आपण म्हणू की 20-20, 24-24 हजार अंडी घातलेली असतात त्या मादीने. ती अंडी तिथे सुरक्षित असतात आणि मग त्या अंड्यातून साधारणतः एक 10-15 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. पिल्लं म्हणजे डिंभ म्हणतात त्याला. डिंभ म्हणजे नवजात शिशू. आपण जसं म्हणतो नवजात शिशू तसा हा माशाचा नवजात शिशू. ती डिंभ त्या अंड्यातून बाहेर येतात आणि मग ती जी काही डिंभ असतात ती तिथल्या नदीतल्या सूक्ष्म जीव किंवा सूक्ष्म वनस्पती पाणवनस्पतींवरती आपलं गुजराण करतात आणि साधारणतः 6 ते 7 महिने त्या नदीच्या पाण्यातच ही पिल्लं राहतात. आणि नंतर त्यांचे माता पिता ज्या दिशेने गेलेले असतात पुन्हा पॅसिफिक समुद्रात त्या दिशेने ही सामन माशाची पिल्लं सुद्धा 6-7 महिन्यांनी त्याच दिशेने पुन्हा समुद्रात जातात. समुद्रात जाऊन तिथे पुन्हा 4 वर्ष राहिली की त्यांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो साधारणतः 4 वर्षानंतर. मग ही पिल्लं पुन्हा म्हणजे ही पिल्लं तोपर्यंत तरुण झालेली असतात आपण म्हणूया आणि मग ही पिल्लं पुन्हा 4 वर्ष पॅसिफिक समुद्रात राहून पुन्हा त्यांच्या जन्मस्थळाकडे यायला सुरुवात करतात आणि पुन्हा त्याच पद्धतीने स्थलांतर करत अनेक अडचणींवर मात करत ते पुन्हा नदीकडे येतात. नदीकडे आल्यावरती पुन्हा तिथे त्याच पद्धतीने नर आणि मादी एकत्र येऊन घरटं करतात तिथे अंडी घालतात आणि पुन्हा आपल्या मार्गाने निघून जातात. अशा पद्धतीने सामन माशाचं हे चक्र सुरू असतं. हा मासा अशा पद्धतीने आपलं प्रजोत्पादन करत असतो. प्रजनन अशा पद्धतीने त्याचं होत असतं. असेच अनेक मासे आहेत की जे प्रजननाच्या काळामध्ये थवे ते थवे असे या म्हणजे ह्या तलावातून त्या तलावात म्हणूया किंवा नदीतून समुद्राकडे किंवा समुद्रातून नदीकडे जातात. बांगडा मासासुद्धा अशाच पद्धतीने थव्याच्या थव्याने प्रजननासाठी वेगळ्या दिशेकडे जातो वेगळ्या पाण्यामध्ये जात असतो. अशा पद्धतीने हा माशांचा जीवनक्रम होता. मंडळी मी आपणासाठी ह्या जैविक विविधतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी प्राणी घेऊन आले त्यांची माहिती आपल्याला सांगितली. आजचा ही भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि असंच खूप काही काही चांगलं ऐकण्यासाठी पाहण्यासाठी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मंडळी धन्यवाद. नमस्कार.